मनामध्ये इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे जिद्द. याच जिद्दीच्या जोरावर कुटुंब समाज यांच्या साथीने तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या माध्यमामधून महिलांना आत्मनिर्भरतेचे धडे देणारी सारिका किरण पवार महिलांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरल्या आहेत. नमस्कार, मी सारिका किरण पवार, तेजस्विनी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. सर्व क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तिला सर्व विषयाचे परिपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम, आणि कुटुंब सक्षम तर समाज सक्षम. या उद्देशाने 16 एप्रिल 2014 साली तेजस्विनी सामाजिक संस्थेची स्थापना झाली. या 8 वर्षात संस्थेने महिलांसाठी अनेक उपक्रमे राबवली. त्यापैकी महत्वाचा उपक्रम म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटाची स्थापना केली. बघता बघता गटांचा विस्तार वाढला. संस्थेचे 500 पेक्षा जास्त बचत गट तयार झाले आहेत. हा संस्था महाराष्ट्रातच नसून तर इतर राज्यातही कार्यरत आहे. या बचत गटातील महिलांना स्वरोजगाराचे प्रशिक्षण देऊन आतापर्यंत 100 ते 200 महिलांना स्वतःचा व्यवसाय उभे करून देण्यात संस्थेने हातभार लावला. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करता यावे म्हणून त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पाळणाघराची स्थापना केली. शिवाय ह्याच मुलांना चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून प्ले ग्रुप ते सिनियर केजीपर्यंतचे प्रीस्कूलची स्थापना करण्यात आली. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्थेमार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. शिवाय अथर्व मल्टी स्पेशलिस्टची स्थापना केली. सकस अन्न मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे मान्यता असलेले शिवभोजन थाळीची व्यवस्था अत्यल्प दरामध्ये गोरगरिबांसाठी केली. शिवाय त्यात महिलांना रोजगार मिळवून दिला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून करोना महामारीच्या काळामध्ये 28 मार्च 2020 ते 3 जून 2020 पर्यंत संस्थेच्या अधास्तंभ रामभाऊ दाभाडे यांच्या सहकार्याने दररोज 12,000 लोकांना मोफत अन्न धान्याचे कार्य संस्थेने केले. तसेच महिला बचत गटाने तयार केलेले मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. कोकण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सर्व महिलांच्या सहकार्यामुळे तेजस्विनी सामाजिक संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ही वाटचाल अशीच चालू राहावी ही प्रार्थना